नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र संदीप खिरे. आपण आलेलो आहे कोपरगावमध्ये लक्ष्मीनगर एरियामध्ये. सागर तुम सागर हो ना? सागर गायकवाड्यांनी आपण फोन केलेला आहे. तर बाथरूममध्ये साप आहे, तुम्ही जाऊ घरामध्ये. सकाळी घरामध्ये पाहिला माझल्यावर साप गेलेला आहे. कुठे आहे? आपण फोटो आला तर अंधारामध्ये पण काही व्यवस्थित आला दिसत नव्हता सापाचा. हा ना, तो याच्यासारखाच एक विशेष साप असतो मान्यार. आम्हाला तेच वाटलं, त्याच्यामुळे आम्ही त्याला काही केलं. सकाळी पण मी एक पाठी पकडलं ना मन्यार, म्हणजे थंडीमध्ये जास्त निघणार. स्टूल आहे का? इथं मित्रांनो तुम्ही बघू शकता पा भिंतीवर चालणार असा. मित्रांनो बऱ्याचदा ह्या सापा बदल ना गैरसमजून जाते डायरेक्ट. मन्यार सारखा दिसतो अंधारात, त्याचा फोटो आला तर पण मन्यारच वाटले आधी. तर मन्यारची आणि त्याची सारखीच असते व्हाईट स्पॉट. हा बिनविशेरी वर्गातला कावड्या जातीतला साप, पाल खाणारा. भिंतीवर जेवढे पाले असतात ना, पाल खायला तो भिंतीवर कुठपर्यंत पचवतो चढतो तुम्ही बघू शकता. आपण पहिल्या मजल्यावर आलेलो आहे. बघू शकतो कशा प्रकारे दिसतो. बऱ्याचशा जण कावड्या म्हणून मान्यारात पकडतात. तर कावड्यात आणि मान्यारमध्ये थोडासा डिफरंट आहे. कावड्या जातीला साप चॉकलेटी कलरमध्ये आणि मान्यार विषेरी हा ब्लॅक कलरमध्ये असे स्पॉट असते. आपण या ज्या एक लाईन आहे तिथं दोन लाईन असतात व्हाईट. त्याला आपण व्यवस्थित पकडून घेऊ. चावतो येऊ साहेब, चिडला का? नाही नाग नाही, नाग नाही नाही नाही. साध साप आहे. आपण पॅक करून व्यवस्थित पाणी पकडलेलं का पर्यावरणामध्ये सोडून देऊ. जर का आपल्या परिसरामध्ये कुठं पण असे साप आढळले तर जवळ सर्पमित्राला तसं वनविभागाला कळत जा. साप वाचवा, निसर्ग वाचा, निसर्ग टाळा.